सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतर नेत्यांसोबत चर्चा. शहांच्या विदर्भासाठी 45+ नारा. विदर्भ भाजपच्या हातातून गेलाय त्यामुळे मोदी शहा जोडीनं कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकेल. विजय वडेट्टीवारांना विश्वास. मोदी शहा जितकी वेळा विदर्भात येतील तितकं भाजपचं नुकसान होईल असाही टोला. मराठवाड्यातील 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील हा विश्वास मनाशी बाळगा. भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अमित शहा यांचं वक्तव्य. मराठा आंदोलन आणि कृषी मालाच्या दराचा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर सोडा, तुम्ही फक्त 10% मतदान वाढवा, अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. भाजप सामूहिक नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवणार अमित शहा, गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरं जाणार. नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकात उल्लेख. नेत्यांनीही बूथवर जाऊन काम करावं, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांचं नेत्यांना आवाहन. गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, शहांचा कार्यकर्त्यांना इशारा. ताकदीनं मैदानात उतरल्यास कोणीही आपलं वाकडं करू शकणार नाही, पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळे ताकदीनं मैदानात उतरा, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. अमित शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली, जे होईल ते समन्वयानं होईल, लवकरच निर्णय झालेला दिसेल, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस, आज नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन होणार. उद्या पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम ज्या मैदानावर होणार आहे त्या SP कॉलेजच्या मैदानावर चिखलाचं साम्राज्य. 24 तासांपासून पुण्यामध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण मैदान चिखलमय. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांची मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका. आदिवासी विरोधात निर्णय घेतील ते सरकार आणि पक्ष यांना गाडा, असं वक्तव्य. हिंगोलीमध्ये नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले. काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष बालाजी करडिले यांनी हे बॅनर्स लावले. जागा वाटपाबाबत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपासोबतच प्रचार आणि प्रसाराची रणनीतीही आखली जाणार. सध्या महाविकास आघाडीमधील 70% जागा वाटप पूर्ण, सूत्रांची माहिती. संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का. सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात वैजापूरमधून उमेदवारीची शक्यता. अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव. बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. आज तातडीची सुनावणी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.